आता महाराजांची जशी 350वी जयंती आहे, तर आम्ही मंडळांसाठी हे गड किल्ले मखर म्हणून ठेवलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता. कारण हे कागदाचे आहेत, त्यांची ड्युरेबिलिटी असतील की नाही. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. हे मखर घेतोय मी आणि हे मी असं शेक करतो. आता तुम्हाला माहितीये लोक असतात मंडळामध्ये वगैरे, खूप जण येतात. बरोबर. लोक टच करणार, काही करणार, हात लावणार, थोडं हलवणार. तर पण हे मखर एकदम भक्कम. हे बघा, ते आणखीन आहे बघा, एक बघा, किती सुंदर आहे बघा, मस्त आहे. हा उंच आहे, हायटेड आहे, पण छान आहे, एकदम भारी आहे. त्यानंतर बघा, हे नाही सगळी ही मोठी मोठी मखर आहेत, ही तुम्ही बघू शकता ना. हे बघा, खूप मोठी मोठी मखर आहे. ही एक पर्यावरण पूरक गणपती कसा साजरा करावा, जे थर्माकोलचा ज्याच्यामुळे पर्यावरणाला ऱ्हास होतो ते तुम्ही बंद करा आणि उलट एक इको फ्रेंडली पेपरच्या पुठ्ठ्यांची मखर तुम्ही वापरा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मी मनापासून आभारी आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि मी पण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आम्ही आलो आता लालबाग गणेश गल्लीमध्ये आणि तिथे ना इको फ्रेंडली, म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली मखर बनवलं आणि खूप मोठे मोठे मखर आहेत. म्हणजे तुम्ही आता माझ्या मागे बघता ना, हे बघू शकता किती मोठं मोठं मखर आहेत. अशा पद्धतीने बरेच असे मखर आहेत आणि हे उत्सवी म्हणून नाव आहे त्या, म्हणजे ते पूर्ण ते बिल्डिंगच्या खालीच आहे लालबागमध्ये. आणि असं शॉप्स आहे, मोठं शॉपच म्हणू शकता तुम्ही, किंवा असं एक मोठं प्रेझेंटेशन असं ना तशा पद्धतीने. आणि खूप सुंदर आहे तिथे. आणि हा बघा, हे असं त्यांचं नाव आहे उत्सवी म्हणून, आणि हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लिहिले आहेत, प्रभा कुटी गणेश गल्ली लालबाग मुंबई, हा त्यांचं असं एक ॲड्रेस आहे. तर आपण त्या इथे आपण व्हिजिट करतो आहे. आणि इथे कोणकोणत्या, म्हणजे यावर्षी कोणकोणते नवीन पॅटर्न आले, नवीन मखर आले, ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जास्त नवी वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ॲक्च्युली तुम्ही गणेश गल्लीमध्ये आलात ना, ते बघा समोर नाही, तिकडे गणेश गल्लीचा गणपती बसतो, त्याच गल्लीमध्ये इकडे यायचं. आणि अशा पद्धतीने बघा, असं स्वर्ग हे आहे पूर्ण असे उत्सवी म्हणून असं लिहिलेलं आहे, अशा बिल्डिंगमध्ये आहे पूर्ण. अच्छा, आतमध्येच खाली इथे सगळी गाडीची पार्किंग आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. आम्हाला हा दादा आहे जो निनाद शेंड करतो, ॲक्च्युली ते पूर्ण मॅनेज करतात. तर दादा, मी आता ॲक्च्युली आम्ही सगळं पाहिलं इकडे, पण यावर्षी असं 2023 युनिक असं काय आहे तुमच्याकडे? म्हणजे आता युनिक म्हणजे ह्यावेळेस आम्ही मंडळांना खूप अगोदरपासून करतोय सपोर्ट, आणि ह्यावेळेस आम्ही जास्त, आता महाराजांची जशी 350वी जयंती आहे, तर आम्ही मंडळांसाठी हे गड किल्ले मखर म्हणून ठेवलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता, कारण का हे अख्खे पीस वेगळे होणार आहे. तर तुमच्या बजेटप्रमाणे, तुमच्या स्टेजप्रमाणे आणि तुमच्या मूर्तीप्रमाणे आपण हे सगळे जे डिझाईन आहेत आता मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात, एक एक पुढे पुढे डिझाईन कसे आहेत, आणि मग ते तुम्ही तुमच्या स्टेजप्रमाणे, बजेटप्रमाणे तुमच्या मंडळासाठी घेऊ शकता. असे आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत आणि आम्ही स्वतः एन्करेज करतो, प्रोत्साहित करतो मंडळांना की तुम्ही पर्यावरणाला साथ द्या आणि तुमचा गणेशोत्सव एक पर्यावरण पूरक करा. तुमचे कन्सेप्ट खूप चांगले आहे, कारण पर्यावरणाला याच्यामध्ये ऱ्हास वगैरे होणार नाही. पण बऱ्याच लोकांच्या मध्ये प्रश्न एक असतो की हे कागदाचे आहेत, त्यांची ड्युरेबिलिटी असतील की नाही, टिकतात वगैरे. एक उदाहरण देतो. हे मखर घेतोय मी आणि हे मी असं शेक करतो. आता तुम्हाला माहितीये लोक असतात मंडळामध्ये वगैरे, खूप जण येतात. बरोबर. लोक टच करणार, काही करणार, हात लावणार, थोडं हलवणार. तर पण हे मखर एकदम भक्कम. हे बघा, मखर हलत पण काहीच प्रॉब्लेम नाही आला. आता जे लोक समजा, दादा आता समजा घरगुती साठी घेऊन गेले, तर हे म्हणजे वन टाइम युज आहे का कसं? म्हणजे आता तुम्ही एक मस्त चांगला प्रश्न विचारला. हा वन टाइम युज बिलकुल नाही. आमच्याकडे असे गिराईक आहेत, आम्ही हा इंडस्ट्रीमध्ये आहोत 2001 साली पासून, ऑलमोस्ट 23 वर्ष झाले. 23 वर्ष झाली. प्लास्टिक बंदी आणि थर्माकोल बंदी ही आमच्यामुळे आली आहे, कारण आम्ही जगजागृती केली की तुम्ही एक पर्यावरण पूरक गणपती कसा साजरा करावा, जे थर्माकोलचा ज्याच्यामुळे पर्यावरणाला ऱ्हास होतो ते तुम्ही बंद करा आणि उलट एक इको फ्रेंडली पेपरच्या पुठ्ठ्यांची मखर तुम्ही वापरा. तर जेव्हा तुम्ही कॉस्टिंग बघताय, तर आम्ही सर्वात मिनिमम ठेवली आहे. आणि जर तुम्ही असा विचार केला की जर तुम्ही हे मखर 5 वर्ष वापरलं किंवा एकाला तुम्ही दिलं हे मखर, तर तुमची ही कॉस्टिंग ऑलमोस्ट कमी होते. आणि तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता, कारण का हे एकदम फोल्डिंग मखर आहे. तर तुम्ही एकदा वापरा,
फोल्ड करा ठेवा आणि बरोबर. आमच्याकडे असे गिराईक आहे जे दर साली कोकणात नवीन मखर घेऊन जातात. एक ते लोक ते इकडे वापरतात आणि मग तेच मखर पॅक करून पुढे गावी वापरतात. साठी पण एक मखर तिथे मी बघितला पुढे, तो पण खूप भारी वाटतो. नक्की नक्की. आणखी एक माझा तुला क्वेश्चन काय माहिती काय, आता समजा सर्वांना इथे येणे पॉसिबल होत नाही कारण काय आपल्या व्हिडिओ कॉल करता इंडियामधून पण बघत असेल, मग तुम्ही तुमच्या लोकांची डिलिव्हरी होते का ऑनलाईन? जर ऑनलाईन डिलिव्हरी आहे आणि अजून आम्ही एक असं संधी देतोय की तुम्ही या मखरांमध्ये व्यापार पण करू शकता. जर तुम्ही समजा कुठे दुसरीकडे आहात, जर तुम्ही नाशिक मध्ये आहात, पुणे मध्ये आहात किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तुम्ही, तर तुम्हाला एक व्यापाराची संधी पण आम्ही देतो इकडे की तुम्ही आमच्याकडून घ्या आणि हा आणि जेणेकरून तुमच्या एरियामध्ये तुमच्या जागेमध्ये याचा अजून प्रोत्साहन होऊ शकतं. आणि तुम्ही तुमचे जर तुम्ही इव्हन जॉब करत असाल तर काही करत असाल तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये हे दाखवू शकता, लावू शकता आणि तिकडच्या गणेश भक्तांना याचा आस्वाद घेऊ. आणि जेव्हा जेव्हा होलसेलमध्ये जेव्हा आपण घेऊ त्याची प्राइस ह्याच्यापेक्षा थोडीफार कमी पण होऊ शकते ना? हो ते आहे, आमच्याकडे त्याचं एक सेट मॉडेल आहे आणि ते आम्ही असं ठरवलंय ठेवलंय की कोणीही म्हणजे एक जॉब करणारा जर असेल किंवा ज्याचं दुकान असेल त्या सगळ्यांना हे स्वस्त पडावं आणि याच्यामधून एक व्यवसाय उभा व्हावा अशी आमची ते स्कीम आहे. जर तुम्ही आले आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही ते नक्की तुम्हाला सांगू आणि प्रत्येक याला प्रत्येक टप्प्याला आम्ही तुमच्या हमेशा साथ असणार आणि हे एकदम देवासाठी आहे आणि एक भक्तिभावा म्हणून एक्झॅक्टली. हो बरोबर. आणि हे असेंबल करणं म्हणजे खूप कोणी पण करू शकतो, सोपं आहे. आमचे सगळे व्हिडिओज युट्यूबवर आहेत कसं असेंबल करायचं वगैरे आणि तुम्ही आम्हाला कॉल करू शकता जर काय तुम्हाला अडचण आली वगैरे तर आणि आम्ही सदैव तुमच्यासाठी. चॅनलचं नाव काय युट्यूबवर? तुम्ही उत्सवी डेकोरेशन असेंबल करायचं ते पण लिहिले. बरोबर. आणि प्लस तुमच्या माहिती करता या मखरा बरोबर आमच्या सगळ्या मखरांबरोबर तुम्हाला एक कसं जोडायचं ते आम्ही तुम्हाला पूर्ण मॅन्युअल टाइप असतं, मॅन्युअल तुम्हाला दिलं असणार आणि सगळे तुम्हाला जे जे गोष्टी लागणार आहे ते सगळे त्या पॅकेट मध्ये म्हणजे ते पण करू शकता एक्सपिरियन्स म्हणजे जॉईंट मध्ये फेविकॉल वगैरे सगळं कारण. हो हो सगळं असणार. आणि असं कसं आहे की गणपती हा सण अख्ख्या कुटुंबाचा असतो, सगळ्यांनी एकसाथ साजरा करायचा असतो. जर गणपती बाप्पासाठी तुम्ही मखर जोडताय त्याच्यावर काम करताय तर त्याचा आनंद तिप्पट होऊन जातो, म्हणजे तो गगनाला मावतो. मगाशी म्हणते बनवलं दोघं तिघं बनवतात, मी म्हटलं अरे मस्त आहे घरी जाऊन पण आपण सगळं बरोबर पाठ बनवणं एक प्रकारचं त्यामुळे एकी पण येते बरोबर. सर मित्रांनो ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय माहिती गणपती उत्सव मला का आवडतो त्यामुळे गणपती सगळ्यांना आरतीला सगळं जवळ घेतो, तसं मखर करायला पण आपण एकत्र घेऊन येऊ शकतो. आणि जर हे तुम्ही जर मखर घेतलात ना तर हे जॉईन करायला खूप मजा येणार तुम्हाला, लहान मुलं पण जॉईन करू शकतात, एक प्रकारचा त्यांचा खेळ पण होऊ शकतो. आणि जसं दादा बाबा बोलला तुम्ही अशी एक ते की कोणाला पण गिफ्ट देऊ शकतो हे चांगली कसं ते आहे. काय काय लोकांना असं असतं ना काहीतरी गिफ्ट गणपतीसाठी देतात, हे खूप चांगलं आहे आणि खूप ड्युरेबिलिटी पण आहे, ते व्यवस्थित पॅकिंग बिकिंग व्यवस्थित आहे. आणि ओव्हरऑल इंडियामध्ये त्यांचं डिलिव्हरी होते. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि जर कोणाला मंडळासाठी असेल तर ते जसं दादा बोलला की प्रत्येकाचं जे काही बजेटनुसार असतं ते मंडळाची तुमची जे साईज असते त्यानुसार ते बनवणार, मग त्या बजेटनुसार त्यांची काही प्राईस कमी जास्त वगैरे होतील ते तुम्हाला इथे येऊन सांगतील, किंवा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला सगळी पूर्ण स्टार्ट टू एंड इन्फॉर्मेशन देणार. बरोबर. अजून आहे की मंडळ जर एक मखर घेत आणि अख्खा मंडळ एक अख्खी सोसायटी एक समजून जर अख्खं मखर जोडते तर त्यांच्यामध्ये जी एकी आणि त्या गणपतीचा भाव असतो तो अजून जास्त वाढतो, तो एक चांगला पण आहे. बरोबर. कारण का मंडळामध्ये पण ना मंडळाचे मंडळाची भांडणं ज्यांचे ज्यांचे हे असतील ना वाद ते सगळे निघतील. एक मोठं मखर घ्या आणि बसा जोडत रात्र लाईट वाढेल. कॉम्पिटिशन पण जास्त असते की माझं मखर चांगलं आहे तुझं उत्साहामध्ये आलात आणि जर इको फ्रेंडली मकर घेतला पण तुमचं वट पण एकदम हा जोडतो मखर सगळे. याच्या पण व्हिडिओ आहेत युट्यूबवर आणि हा पण जोडतो, तर मग तुम्ही समजूनच घेत असाल की जर लहान मुलगा जोडू शकतो तर मग कोणी करू शकता. लहान मुलांसाठी पण मखर म्हणजे जॉईंट करू शकता ते पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवले, पुढे आहेत ते तुम्ही बघा एन्जॉय करा. दादा थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं. तुम्हाला इथे इथे पहिल्यांदा एंट्री वगैरे करायला लागते आणि अशा पद्धतीने असे गणपती असे मोदक गिरक ते सगळे प्राईज बीज दिलेले आहेत त्यांच्यामध्ये 10 रुपयापासून आहेत. हे पालखी महोत्सव काय हत्ती गेट
20 सेट लिहिले आहे ते 100 रुपीजला आहे अशा पद्धतीने प्राईस पण लिहिले आणि तुम्हाला त्यांची मखर दाखवतो मागे असं मागे असं काय असतो त्यांचं डिस्प्ले पण छानपैकी गेलं आहे आणि छोटे छोटे मखर आहेत इथे हे सगळे याचे पेपरचे आहेत पण खूप चांगले चांगले मखर आहेत तुम्हाला प्राईस पण सांगतो प्राईस पण मेन्शन केलेले आहे इथे बघू शकता हा किती मोठा मखर आहे आणि ह्याचा प्राईस आहे 1990 रुपयाला आणि एवढं स्वस्त स्वस्तच आहे मखराची 52 इंचाचा मखर आहे खांब उंची आहे 34 ही त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानंतर आणखीन एक त्याच्या फोटो तुम्ही बघू शकता हा पण सुंदर आहे एक नंबर आहे आणि हे आहे 2000 हे बघा त्याच्या त्याची डिटेल पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल पण देते छान छान आहेत आणखी आपण हे बघा घरासारखं बनवलं आहे आतमध्ये लाईटिंग वगैरे छानपैकी सोडलेलं आहे हे पण खूप सुंदर आहे बघू शकता मित्रांनो हे आहे 2130 बघा अशी त्याची प्राईस मी ते मेन्शन केली त्यानंतर हा पूर्ण असा हा बनवला आहे एक किल्लाच बनवला आहे बघा फोर्ट बनवला आहे फोर्ट मस्त आहे एवढं मोठं मखर आहे एवढं मोठं येणार मखर आणि गड किल्ला 38 वाडी आहेचं बघा 4450 रुपये ही त्याची माहिती दिलेली आहे तुम्ही नंतर पुढचं आहे हे मखर आहे हे खूप मोठं मखर आहे बघू शकता तुम्ही एवढं मोठं आहे आणि हे त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर त्याच्या पुढचं दाखवतो तुम्हाला मस्त मस्त सुंदर सुंदर आहेत एकदम भारी भारी दिसतात कागदाचे मखर बघू शकता आणि प्रत्येकामध्ये लाईटिंग सोडलेली आहे त्यांनी 2999 आणि ही तशी अशी माहिती दिली त्यानंतर बघूया इकडे हे तर खूपच मोठं आहे एका स्क्रीनमध्ये येत नाही एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तुरीतपर्यंत पूर्ण भारी बनवलं आहे हे आहे 3990 रुपयाला जाळी सेटची पूर्ण उंची 66 इंच जाळी ही सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप सुंदर सुंदर आहे मित्रांनो या नक्की ते व्हिजिट करा त्याच्यानंतर आणखीन एक येते ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का एक छोटं आहे हां बघा हे छोटं आहे आणि त्याच्यामागे मोठं आहे दोन साईजमध्ये त्यांनी छोटे साईज आहे ना हे तुम्हाला दाखवतो पहिले मी कसं दिसतं आहे हे बघा अशा पद्धतीने दिसते आणि पण छान आहे त्याची छोट्याची जी प्राईस आहे ती 1680 आहे त्याची माहिती आहे थोडीफार आणि त्यानंतर आणखीन एक आहे ते मोठं आहे बघा म्हणजे एवढा असं मोठं आहे आणि त्यांची त्याची प्राईस आहे 5800 ही त्याची इन्फॉर्मेशन आहे जयपूर 16 जाळी सेट तिथे यांचं मस्त काम केलं बघा लेण्याद्री छान छान बनवलं आहे भारी बनवलं आहे बारीक बारीक छोटं छोटं काम आहे वरचं पण तुम्ही बघू शकता ना की मस्त मस्त आहे हे ते बनवलं असं आणि फोल्डिंगमध्ये आणि चांगलं टिको व्यवस्थित ठेवलात ना तुम्ही तर बऱ्यापैकी राहतात हा बघा वाव एक नंबर हा म्हणजे झोपाळाच आहे पाळण्यासारखं आहे बघा हलतो काय नाही हलत नाही असं बनत आहे छान वाटतं बघा मस्त मस्त आहे किती प्राईज याची याची प्राईज आहे 3900 रुपयाला आहे बघा मस्त मस्त आहे आणि इथे काहीतरी आणखी लिहिली आणि उत्सव झुला मकर आहे अशा पद्धतीने 5900 आणि अच्छा अच्छा आहे दोन म्हणजे साईजनुसार आहे बघा 57.5 इंच असेल तर त्याची तेवढी आहे आणि जर 66 इंचाचं असेल तर त्याची प्राईस एवढी आहे असं दिलं आहे यांच्याकडे आणखीन एक दोन ह्याच्यामध्ये मिळतील इथे छोटा बघा गणपती असेल ना त्याआधी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं असं बनवलं आहे हे छोटं आहे आणि त्याच्यानंतर त्या पाठीमागे बघा केवढं मोठं आहे वा इथे बघ छानपैकी असं मास दिलं आहे इकडून नीरा तिकडून कोयना गाणी गाती प्रतापगडाच्या पराक्रमाची कौऱ्याच्या पराजयाची आणि शौर्याच्या जयाची मस्त मेसेज लिहिला आहे ते त्यानंतर इथे पण आहे बघा मस्त छोटंसंच आहे पण छान आहे भारी वाटतं एकदम वरचं बघा कसं भरून आहे एकदम छानपैकी पूर्ण मखर आहे ह्याची प्राईस आहे 990 रुपये फक्त आणि बघा त्याचं डिटेल्स त्याच्याबद्दल आहे त्यानंतर आणखीन त्या साईडला म्हणजे इथे समोर बघू शकता हे पण सुंदर आहे आणि हे जे मखर चालू होतं ना हा मोठा बघा इथून चालू होतं इथून असं चालू होऊन वरती तोफा वगैरे आहे जगाशी तोफा वगैरे वरती झेंडा बिंडा आहे असा आणि एवढं हितपर्यंत मोठं मखर आहे म्हणजे किती मोठं आहे ॲक्च्युली हे जे मखर आहे ना हे पाठीमागचं हे जे आपण सार्वजनिक असतात ना गणपती त्यासाठी हे आहे कारण आपल्या घरामध्ये मावणार नाही एवढं मोठं गणपा मखर आहे त्यानंतर इथे पण आणखी एक आहे हे आपलं मस्त आहे हे पण छान वाटतं बघा ॲट्रॅक्टिव्ह वाटतं भारी वाटतं हे पण
गडकिल्ला 38 आहे, मकराची पूर्ण उंची आहे 49.5, 3450 प्राईज आहे याची. सुंदर आहे पण वाव, एक नंबर. पुत्र जिजाऊचा पुत्र, शिवनेरीचा पुत्र, महाराष्ट्राचा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत. हे पण छान छान असेल. त्यानंतर आणखीन एक आहे हे बघा, अशा पद्धतीने इथे आणखीन आहेत बघा. समोरचा डिस्प्ले लावला आहे, हे पण छान आहे, मोठा आहे. आणि पुन्हा दाखवतो हे बघा, एवढं मोठा आहे, सुंदर वाटतं. आणि त्याची प्राईज आहे बघा 4600 रुपये. ही पूर्ण डिटेल आहे त्याची, मकराची. आणि जे लाईट जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, 1 मीटर लाईट असेल तर 980 रुपये, 2 मीटर लाईट पाहिजे असेल तर 1250 रुपये. आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इट्स अ रिझन आहे, डिलिव्हरी वगैरे करतात ऑनलाईन वगैरे. तुम्ही बनवता ना हे आपण असं व्यवस्थित असं फोल्ड करून ठेवू शकतो ना. हां, असं वर्षान वर्ष होतं. आणि हे जॉईंट कसं करता तुम्ही? अच्छा, महिला चिपकावं लागतं काय? अच्छा, पण ते पण सपोर्ट वगैरे त्याच्याबरोबर असतात ना. अच्छा, हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा जो कोण इथून घेऊन जाणार हे मकर, त्याच्यावर त्याच्यामुळे असणार फक्त ते हे करणार. मग तुम्ही दाखवता काय म्हणजे कसं बनवायचं त्यांना? यूट्यूबवरती पण आहे ना? नाही, एखाद्याला कोणाचं आला आणि त्याला नसेल जॉईन करता येत तर दाखवतात ना. मग तुम्ही दाखवता त्यांना, म्हणजे असे दाखवतात. मग एकदम मस्त आहे आणि हलकं फुलकं आहे ना, एकदम जास्त वजन पण नाही. हे बघा, हे बघा, असं जॉईंट केलं. हा सपोर्ट झाला ना असा? हां हां, एक खांब आता, हे खांब झाला पूर्ण मजबूत मजबूत झाला बघा असा खांब. वा, इंटरेस्टिंग आहे, एक बनवायला पण मजा येईल घरी, है ना. लहान मुलं पण बरोबर आरामात खे करतील. आणि अशा पद्धतीने हे असं मस्त मोठं बनतं ना पूर्ण. हे बघा कशी अशी, हे असे एक एक पार्ट जॉईंट जॉईंट करून असं बनवतो बघा, किती मोठं मोठं आहे. मी ते आणखीन आहे बघा, एक बघा, किती सुंदर आहे बघा, मस्त आहे. हा उंच आहे, हायटेड आहे, पण छान आहे, एकदम भारी आहे. त्यानंतर बघा, हे नाही सगळी ही मोठी मोठी मकर आहेत, ही तुम्ही बघू शकता ना. हे बघा, खूप मोठी मोठी मकर आहेत ही, इथून चालू होतात तेवढी मग हे आहेत. आणि हे छोटं आहे बघा, ते मोठी जे मकर आहेत ना, त्यांची ॲक्च्युली प्राईस त्यांनी लिहिलेलं नाही ते, पण जे छोटे आहेत ना त्यांचे आहेत. तुम्ही इकडे हे मस्त वाटतं बघा, पूर्ण ग्रीन ग्रीन वाटतं, हिरवगार झाडामध्ये असं ठेवलेलं आहे, छान आहे. मागे बघा कसं सुंदर सुंदर हे आहे. आणि ह्याची प्राईज आहे, तुम्हाला सांगतो प्राईज, हा 3900 प्राईज आहे. मकराची उंची आहे 38 इंचाची आहे. मस्त मस्त आहे, भारी आहे, पण लय भारी वाटतं आहे बघा, किती मस्त वाटतं. ॲक्च्युली बघण्यामध्ये खूपच भारी आहे ते. इथे येऊन जर तुम्ही व्हिजिट केलात ना, खूप मस्त आहे. मी तुम्हाला यांचा ॲड्रेस पण देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मग तुम्हाला कळेल. हे बघू शकता मित्रांनो, किती भारी भारी आहे, एकदम छान आहे, एकदम. हे बघा आणखीन एक सुंदर आहे, हे 3800 आहे, खूप मोठं आहे. पण हे मोठी मोठी आहेत, इथे बघा गणपती बाप्पाला पण बसवलं आहे, किती भारी वाटतं बघा. आणि हे पूर्ण हे त्याचं मकर आहे, तुम्ही बघू शकता. हे खूप मोठं आहे मकर, हे बघा इथून चालू होतं, इथून ते असं आहे, छान आहे एकदम. त्याची प्राईज आहे 9900 रुपये. हे बघा बघू शकता तुम्ही, आणखी तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर सुंदर मकर आहे ते बघा. इथे पण बघू शकता हे बघा, हे असं आहे, इथून चालू होतं, इथून इथून चालू होतं, अशा पद्धतीने हाईट पण मोठी आहे, मस्त आहे. गणपती बसायचं आणखीनच भारी वाटेल, एकदम सॉलिड वाटेल. ह्याची प्राईज आहे 7900 रुपये प्राईज आहे, बघू शकतो. सुंदर सुंदर आहे. आणखीन एक तुम्हाला दाखवतो, 3 गाभारे म्हणून दिले हे बघा, अशा पद्धतीने मला 3 असे बनवले बघा, 1, 2, 3 म्हणून 3 गाभारे म्हणून नावाचं. हे पण बघू शकता, आम्हाला वाटतं 1 गाभारा झाला इथे. नंतर ते समोर एक आहे, त्यानंतर हा एक आहे, 3 गाभारे. हे आहे 7900 रुपयाला 3 गाभारे. पूर्ण तुम्हाला दाखवतो असं दिसतं हे. त्यानंतर आणखीन छोट्या मोठ्या सर्व गणपतीसाठी आहे, तुम्ही ते बघू शकता, हे 990 रुपयाला. हे पण सुंदर आहे, छान आहे. हे त्यांचं बघा, इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. त्यांची वेबसाईट पण बघा, WWW.usavi.net म्हणून आहे.
त्या साईडवरती जाऊन पण तुम्ही व्हिजिट करू शकता. हे बघा मागास सगळं छानपैकी आणखीन एक 1490 प्राईज आहे ती. हे पण छान आहे, मस्त वाटतं, भारी वाटतं. नेचर नेचरचं आणखीन एक आहे, हे आहे 1900 रुपयाला. कागदी मकर बघा किती आहे, पूर्ण दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने आहे बघा. एक नंबर आहे पण त्यानंतर आणखीन आहे 650 रुपयाला तुम्हाला आहे मकर. हे बघा अशा पद्धतीने दिसत आहे, हे पण खूप छान आहे. त्यानंतर आपण आणखी वळूया. हे आहे छोटंसं आहे, 290 लिहिलं आहे, 290 रुपयाला. माझ्याकडे 290 रुपयापासून आहे म्हणजे. आणि दुसरं जे आहे ना याच्या मागे, हे ॲक्च्युली दोन आहेत बघा, हे जवळचं आहे 290 आहे, त्याच्या पाठीमागे जे आहे ना ते थोडं मोठं आहे, ते 1490 रुपयाला आहे. हे बघा छान आहे पण. मला स्टार्टिंग 290 आहे ना सगळ्यात कमी, म्हणजे 290 आहे ना, 290 सगळ्यात म्हणजे ते आहे. हे पण बघा किती मस्त आहे, हे गोल आहे बघा, वरून बघा बघतो अशा पद्धतीने मस्त बनवलं आहे, गोल असं बनवलं आहे. आतमध्ये गणपती ठेवला की ह्याच्यावर हे दोन्ही पण येणार काय, दोन्ही पण आहे ते छोटं पण येणार त्याच्याबरोबर. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा छोटं आणि इकडे आहे हे मोठं अशा पद्धतीने. आणि हे 1490 आहे, मस्त बनवलं आहे. हे जॉईंट करणं पण खूप सोपं आहे, एवढं काही कठीण नाही. ते दाखवतात आपल्याला कसं जॉईंट करायचं, आणि त्यांचं डिलिव्हरी पण होते ऑल ओव्हर इंडियामध्ये पण करतात डिलिव्हरी ते. हे बघा सुंदर आहे एकदम, हे बघू शकता. हे आहे 4450 रुपयाला प्राईस, बघू शकता. हे त्याची डिटेल दिली, गणेश महाल नाव आहे. लाईटच्या किमती वेगळ्या आहेत, मकराबरोबर लाईट येणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला जे हे आहे म्हणजे मकराची प्राईस आहे, लाईटची नाही, लाईटची वेगळ्या तुम्हाला द्यावं लागतील. हे बघा 1490. हे बघा इथे असं कसं चिपकवायचं ते पण त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला. हे बघा छोटे छोटे मकर निसर्गाने जे आजकाल दिले आहेत त्याचा आपण निसर्गात पार करूया, मस्त संदेश दिला आहे. बघा छोटी छोटी मकर अशी डिस्प्ले लावले छोटी छोटी, काय भारी आहे मित्रांनो, भारी वाटतं आहे ना. ती पहिल्यांदाच बघितली अशी मकर आणि एकदम मस्त शायनिंग करते बघा किती छानपैकी. 1999 रुपयाला आहे, ते पण छान आहे, एक नंबर आहे. त्यानंतर आणखीन बघा त्याची, हे छोटी साईज आहे, त्याच्याशाच थोडं मोठं आहे. ह्याची आहे 2990 रुपये प्राईस, थोडी मोठी साईज आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखीन एक आहे हे बघा, एवढं मोठं आहे, पूर्ण दाखवतो तुम्हाला म्हणजे बघू शकता तुम्ही बघा एवढं मोठं आहे. भाव किती सुंदर आहे बघा. आणि ह्याची प्राईस आहे 12000 आहे, नाही सॉरी 7900 आहे सॉरी. ही त्यांची डिटेल आहे. सिद्धिविनायक मकर आहे बघा, गणपती बसताना किती भारी वाटेल ना ते, खूप भारी वाटेल. त्याचं पूर्ण मित्रांनो मखर आहे तुम्हाला, सगळे मखर दाखवतो, एखादा कुठला मिस आउट झाला असेल तर सगळे लाईननी मखर आहे पूर्ण अशी अशा पद्धतीने. हां लोक सगळे भरपूर आले होते अशा पद्धतीने, सगळे मखर आहेत, एवढी मोठी मखर आहेत. ती सगळे समोर आहेत, ती खूप मोठे मोठे आहेत, सगळे मोठे सगळे मोठे. मी इकडे असे बनवत होते, काम जोरात चाललं आहे यांचं लढाकेवर. हां हां बस स्टॉपवर मिळतो, मिळतो का हो, कोणाला पाहिजे सर बनवून मिळेल. हां BSCची ऑर्डर आली तर बस स्टॉप पण मिळणार हा तुम्हाला असंच. हा बघा बस स्टॉप पण आहे, ते पण छान आहे. ही सगळी बघा अशी पूर्ण अशी गोल लावले आहेत त्यांनी सगळे, हे खूप मोठे मोठे मकर आहेत बघू शकता, सुंदर सुंदर आहेत. कोण तुम्हाला प्रश्नच पडेल तुम्ही कुठले हे घेऊ का ते घेऊ, एवढं भारी आहे. असं काय नाही की छोटंच घेतलं पाहिजे, मोठं जरी घेतलंच ना तुम्ही तरी मस्त वाटतो, कारण का तुम्हाला अशी ना छोटा गणपती होता ना तो मोठ्या मकरमध्ये बसवला होता, तो खूप सुंदर दिसत होता. हे बघा बघू शकता ते भारी भारी आहे, ते पूर्ण असं आहे सगळे मखर ते. हे बघा लाईट लावल्यावर ते आणखी सुंदर वाटतात बघा अशा पद्धतीने, खूप भारी भारी आहे. तर मित्रांनो मी पूर्ण तुम्हाला घेतले ते कागदापासून बनवलेले मखर पूर्ण दाखवले आणि खूप ड्युरेबल असतात, जसं तो दादा मगाशी बोलल्याप्रमाणे कमसेकम 7-8 वर्ष तर आरामात निघू जातात. कोणाला तुम्हाला गिफ्ट करायचं असतं तर गिफ्ट पण करू शकता. आणि जॉईन करणं पण खूप सोपं आहे वगैरे, तुम्ही ऑनलाईन पण त्यांची म्हणजे ऑर्डर पण करू शकता. आणि जर मंडळासाठी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन पण तुमचं कोटेशन सांगू शकता, त्यानुसार ते बनवतील, किंवा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर तूर्तास मित्रांनो इथे थांबूया, भेटूया अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.